कोरोनाचे संकट, शाळा कधी सुरू होतील माहिती नाही। तुमचे शिक्षक आणि तरुण भारत तुमच्या साथीला आहोत। मजा मस्ती फार झाली, आता घर बसल्या अभ्यास करा। तरुण भारत न्यूज या यूट्यूब चॅनल वर। नमस्कार, मी श्वेता जाधव, मराठा मंडळ चवाडगल्ली बेळगाव इथे मराठी अध्यापनाचे काम करते। आज मी तुम्हाला गोपाळ कला ही कविता शिकवण्यासाठी इथे आलेली आहे। आज पाहूया गोपाळ कला। गोपाळ कला पहिल्यांदा आपण थोडक्यात कवी परिचय घेऊया। गोपाळ कला कवी आहे प्रल्हाद शिवाजी बडवे, पूर्ण नाव आहे प्रल्हाद शिवाजी बडवे। यांचा जन्म 1632 ते मृत्यू 1730 मध्ये झाला। पांडुरंगाचे मुख्य पुजारी म्हणून त्यांची ओळख आहे। त्यांनी त्यांचं जे साहित्य आहे त्या साहित्यापैकी भक्ती वेदांतपर रचना त्यांनी केली, अमृतानुभव या ज्ञानेश्वराच्या ग्रंथाचे संस्कृत समश्लोकी रूपांतर त्यांनी केलं। या कवितेचा काव्य प्रकार हा ओवी आहे आणि ही कविता वाचवानंद या पुस्तकातून निवडली आहे। मूल्य भक्ती आणि समानता या पाठाचा साहित्य प्रकार पंडिती काव्य हा आहे। आता गोपाळ कला ही कविता जरी आपण वाचायला गेली तरी जड वाटली असली तरी ही अतिशय सोपी कविता आहे। या एकाच शब्दात कवितेचा भाव अर्थ आहे। गोपाळ म्हणजे गुरे राखणारा आणि काला म्हणजे एकत्रित करून खाणे। आता या कवितेमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे तर श्रीकृष्णाच्या लीलांचं वर्णन केलेलं आहे। लीलांचं वर्णन असं म्हणणार नाही, श्रीकृष्णाचं गोपाळ कला। कारण आपण बऱ्याचदा गोपाळ कला म्हटलं की आपल्या समोर डोळ्यासमोर येतो तो म्हणजे श्रीकृष्ण। भगवान श्रीकृष्ण हा जेव्हा लहान होता तेव्हा तो खूप खोडकर होता आणि खोडकर असल्यामुळे त्याच्या ज्या सगळ्या खोड्या ह्या आपल्याला माहिती आहेत आणि त्याचीच म्हणजे त्याच्याच ह्यातली एक म्हणजे गोपाळ कला। त्याच्या जो पदार्थ असं म्हणतो जो श्रीकृष्णाला अतिशय प्रिय आहे, जो श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त तो केला जातो तो म्हणजे गोपाळ कला। आता गोपाळ कला या कवितेमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की गोपाळ कला काय तर यमुनेच्या तीरावर म्हणजे श्रीकृष्णाचा रोजचा दिनक्रम असतो की यमुनेच्या तीरावर गायीगुरे नेण्यासाठी आपल्या सवंगड्यांना घेऊन गायीगुरे चरवण्यासाठी आपल्या सवंगड्यासोबत ते रोज जात असतात। आणि प्रत्येक सवंगडी आपापला डब्बा, डब्बा म्हणजे शिदोरी, आपली शिदोरी ही त्याने आपल्या सोबत नेलेली असते। आणि मग काय होतं की प्रत्येक जण जो कृष्णाला मग त्याबरोबर आपापल्या डब्यामध्ये कुणाची पोळी असते, पोळी भाजी असते, कुणी दूध दही लोणी नेलेलं असतं, कुणी आणखीन वेगळा पदार्थ नेलेला असतो, मग प्रत्येकाला तो कृष्णापर्यंत पोचवायचा म्हणजे कृष्णाच्या तोंडात घालायचं हे जमत नाही। आणि त्यामुळे श्रीकृष्ण काय करतो की जेव्हा मध्यान्हार होतं म्हणजे जेव्हा जेवणाची वेळ होते तेव्हा यमुनेच्या तीरावर एक मोठ्या शिळावर म्हणजे मोठ्या फज्जेसारख्या दगडावर ते सगळे सवंगडी एकत्र गोल करून लाईनने बसतात आणि मध्ये श्रीकृष्ण बसतो। आणि मग काय करतो श्रीकृष्ण की सगळे सवंगडी आपापल्या शिदोऱ्या एकत्रित करतात आणि त्याचं काला बनवतात। मग ते काहीही असू दे, मग प्रत्येकाची शिदोरी ते एकत्रित करतात आणि काला बनवतात। आणि मग श्रीकृष्णाला जे आवडते ते प्रत्येक श्रीकृष्णाला खाडवत असतात, जे जे श्रीकृष्णाला आवडते ते सगळेजण खाडवत असतात। मग हे करत असताना त्यांची मजा मस्ती पण चाललेली असतात। एकाकडे त्या शिळाच्या भोवती सगळ्या सवंगडी श्रीकृष्णाचे बसलेले असतात आणि एकीकडे सगळ्या गोकुळातल्या स्त्रिया बसलेल्या असतात जेवणासाठी। आणि तो इतका स्वादिष्ट असतो की तो खाताना म्हणजे जी ती जी मजा करत असतात सगळे सवंगडी, मजा म्हणजे काय तर कुणी कुणाला चिडवून दाखवत असतं, वेडावून दाखवत असतं, कुणी कुणाची कळ काढत असतं, कुणी मध्ये सोडत असतं अरे तुझी गाय पळाली बघ, आणि लगेच मग सगळेजण तिकडे धावून जातात, मग लगेच त्यांच्या डब्यातलं शिदोरी चोरून खाणे। म्हणजे हे जे काही त्यांची मस्ती आहे किंवा ही जी काही गंमत आहे ही सगळी ते खाता खाता अनुभवत असतात, मनोरंजन करत असतात। आणि हेच सगळं यालाच म्हणतात गोपाळ कला, म्हणजे या सगळ्या सवंगडाच्या शिदोऱ्या एकत्रित आणून खाणे म्हणजेच गोपाळ कला। आणि मग हे सगळं आपण करत असताना हे गोकुळमध्ये जे चाललेलं असतं ते वरून सगळे देवदेवता बघत असतात, कारण श्रीकृष्ण हा भगवान मानला जातो आणि त्यामुळे सगळे देवदेवता ते बघत असतात आणि सगळे याचा अनुभव घेत असतात। आणि काय होतं की त्यांनाही वाटतं की हे सगळे गोकुळातले हे सगळे पाषाण, हे सगळे म्हणजे पाषाण म्हणजे दगड, हे सगळे दगड किंवा ही झाडं वेली आणि या गोकुळमधल्या या सगळ्या वज्रनाली ह्या सगळ्या खूप धन्य आहे,
की ज्यांना भगवान श्रीकृष्णाच्या या लीला प्रत्यक्ष अनुभवायला मिळाल्या आणि त्यांच्या हातचा तो काला खायला मिळाला आणि तो काला इतका स्वादिष्ट होता की देवदेवतांनाही इच्छा व्हायची की ते खाली येऊन खावं. मग असं म्हटलं जातं, हे पुस्तकामध्ये नाहीये पण मी तुम्हाला सांगते की असं म्हटलं जातं की देवदेवता यमुनेच्या तीरावरच्या माशाच्या स्वरूपात यायचे आणि मग ते काय करायचे, म्हणजे तो काला म्हणजे सगळे सवंगडी हात धुवायला येतील आणि आपल्याला थोडे शिफ्त तरी खायला मिळतील म्हणून ते माशाच्या स्वरूपात यायचे. पण हे श्रीकृष्णाला माहिती असायचं कारण तो प्रत्यक्ष भगवान असायचा, त्यामुळे ते माशाच्या स्वरूपात देव आलेले माहिती असायचं आणि त्यांना ऐकत करायचं. म्हणजे हे पुस्तकात नाहीये पण मी तुम्हाला सांगते की प्रत्यक्ष सगळ्या देवदेवतांना सुद्धा हा काला अनुभवायला मिळावा असं प्रत्येकाला वाटायचं आणि ते वरूनच आकाशातूनच सगळा हा त्यांचा जो मनोरंजनाचा एकूणच जो डाव रचलेला होता गोपाळ काला जो होता तो सगळा बघून ते वरूनच काय करायचे, फुलांचा वर्षाव करायचे. इथे ही कविता संपलेली आहे, एवढंच या कवितेमध्ये आहे की कृष्णाच्या लीला. आता याच्यावरचे प्रश्न उत्तरं तुम्ही सगळी लिहून काढा, याच्यावरचे प्रश्न उत्तरं लिहायला खूप सोपी आहे, कविताही सोपी आहे. आता शिदोऱ्यानं असे श्रीकृष्ण कोणाला म्हणतो, तर शिदोऱ्यानं असे श्रीकृष्ण सवंगड्याला म्हणतो. सगळेजण एकत्रित करतात त्याला काला असे म्हणतात, म्हणजे सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्रित करून खाणे याला काला म्हणतात. त्यानंतर ते एकमेकांना कशा प्रकारे वाकुल्या दाखवत होते, तर प्रत्येक एकमेकाला ते चिडवत होते, वेडावून खात होते, कुणाची गाई पळाली गे असं म्हणून कुणाला तरी फसवत होते, या प्रकारे हे सगळे प्रश्न उत्तर लिहायचे. त्यानंतर संदर्भ स्पष्टीकरण करा हेही सोडवायचं, याच्यामध्ये संदर्भ ही ओळ कोणत्या कवी तेथून घेतलेली आहे, या कवितेचे कवी किंवा ही कविता कोणत्या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे, आणि स्पष्टीकरण स्पष्टीकरणामध्ये कुणी कुणाला म्हटले याप्रमाणे खालील प्रश्न उत्तर लिहून काढा. धन्यवाद. सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.